त्यामुळे याबद्दलची समज सरोजला वेळीच येणं फार गरजेचं आहे. तेच तर कठीण आहे. काळजी नको करू, सुलक्षणा समजावेल सरोजला. हो ती जबाबदारी माझी, मी बोलते वहिनींची. तिला समजावून सांगते मी कामिनी इथे आली आहे ती राजवाड्यांची काळजी घेण्यासाठी. तुमच्या बहिणाबाईनीच आता सगळी जबाबदारी घेतली म्हणल्यावर तुम्हाला काय निवांतपणे तुमच्या कामाला जायला हरकत नाही. मग असे म्हणत होतो ना लवकर जायचंय. निघा तुम्ही, निघा निघा. तुम्ही निघा. दिग्विजयराजे सिंगांना इथं बोलवलंय, आमची विनंती आहे म्हणून या. कामात आहेस? कामाकडे पण लक्ष द्यायलाच हवं ना. उगाचच फुकट का घ्यायचं? खरंय, प्रत्येकानेच हे लक्षात घ्यायला हवंय. कोणाबद्दल बोलतेस तू? या घरामध्ये एकमेव व्यक्ती अशी आहे, उदय भान. लज्जपणाचा कळस आहे. या घरचा जावई आहे म्हणून असं बोलू नये, पण आता कहरच झालंय. काही काम करायचं नाही, कुठल्याही गोष्टीला हातभार लावायचा नाही. नुसतं आपलं मजेत आयुष्य घालवायचं. काही काम करण्याची जिद्द नाही, मुळात इच्छाच नाही. जाऊ दे काय, स्वभाव. स्वभावाला औषध नाही म्हणतात ना, तेच खरं. अगं हो, तुला एक गुड न्यूज द्यायचीच राहून गेली. कोणती? आधी अभिनंदन. कशाबद्दल? तुझं कुंकू आता फक्त तुझंच राहणार आहे. म्हणजे? कामिनीनं बाबांचा नाद सोडलाय. आपण आता त्या प्रभाकर काकांना जाळ्यात ओढलंय. काय? विश्वास नाही बसत ना, पण विश्वास ठेवावाच लागेल, कारण तसे पुरावे समोर आलेत. नाही काही महत्वाचं चाललं असेल तर मी नंतर येतो. नाही, महत्वाचं काही फार नाही. बोल काय झालं? मी तुला प्रॉमिस केलं होतं ना की यापुढे जे काही घडणार आहे या घरात मी सगळं तुला येऊन सांगणार आहे. मी माझं प्रॉमिस पूर्ण करण्यासाठी आलो. आपल्या घरात एक नवीन प्रकरण घडत. प्रकरण काय झालं? ब्रेकिंग न्यूज. प्रभाकर मामा कामिनी आंटीच्या नादी लागलाय. नाही, असा मामींना संशय आलाय. काय? ऍक्च्युली झालंय काय, मामीने मामाला फोन केला होता तेव्हा मामा कामिनी आंटी बरोबर होता. आणि कामिनी आंटींची रेप्युटेशन तर सगळ्यांनाच माहिती आहे ना, म्हणून मामींना आता संशय आलाय. ऍक्च्युली आई बोलणार आहे मामांची आज. काय घडलंय ते सगळं कळेलच. पण खरच असं काही आहे का? ए तू वेडी आहेस का? केवळ गैरसमज आहे. ऍक्च्युली मामा कामिनी आंटींना राजवाड्यांचा वाढदिवस कसा सेलिब्रेट करायचा हे डिस्कस करण्यासाठी भेटले होते. तू मामांना ओळखत नाहीस का? नाही रे, ओळखते मी. पण मी आपलं सहज विचारलं. कमाल तर मला मामींची वाटते. इतकी वर्ष संसार केल्यानंतरही एखादी बाई इतकी इनसिक्युअर कशी काय असू शकते? म्हणूनच नवरा बायकोच्या नात्यात विश्वास हा खूप महत्वाचा असतो. अरे या विश्वासाच्या नात्यावर असं संसाराचा हा डोलार सगळा उभा असतो ना. आणि हा पाया जर कमकुवत असला ना तर संसाराचा डोलारा कोसळायला काही वेळ लागत नाही. मग
म्हणूनच अंजली बरोबर लग्न झाल्यावर हे सगळं तुला लक्षात ठेवायला हवं. काय बरोबर, धन्य झालो मी आपलं भव्य प्रवचन ऐकून गुरुमा. मी ते तुला सांगायला आलो होतो आणि तू मलाच शिकवतेस. हे म्हणूनच सांगता ना तुला की मला सांगत जा सगळं, तुला चार गोष्टी कळतील, तुझ्या ज्ञानात भर पडेल. थँक्यू थँक्यू. आम्हाला बोलावलं तापासे. काय दिग्विजय राजे, तुम्ही आयुष्यामध्ये नेमकं काय करताय? काही समजतंय का तुम्हाला काय करायचं ठरवलंय? म्हणजे एरवी तुम्ही फुटाण्यासारखे तडताड उडत असता आणि जेव्हा गरज असते तेव्हा मिठाची गुळणी घेऊन गप्प बसता, हे काय चाललंय? तुमच्या बोलण्याचा रोग कळला नाही मला. रोग स्पष्ट आहे. तुमच्या प्रभाकर मामाला सगळं जग दोष देत होत तेव्हा तुम्ही गप्प राहिला. आता मी काय बोलणार होतो? का तुमचा प्रभाकर मामा कसा आहे याची तुम्हाला कल्पना नाही? प्रभाकर मामा लोणाळ्याला कशासाठी गेला होता याची तुम्हाला कल्पना नव्हती? मग तुम्ही प्रभाकर मामाची बाजू का नाही घेतली? मी सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण कोणी माझं ऐकून घ्यायलाच तयार नाही. कामिनीची या राजवाडे प्रकरणापासून आपल्या घरातल्या बायकांनी भलतीच धास्ती घेतली आहे. कामिनी ही फक्त पुरुषांना नादी लावणारी बाई आहे अशी घरातल्यांची ठाम समजूत झाली. तेव्हा या प्रकरणात मी कामिनीची बाजू घेतली असती तर माझ्यावर संशय घेतला जाईल म्हणून मग मी नाही बोललो. दिग्विजय राजे, बाजू तुम्हाला तुमच्या प्रभाकर मामाची घ्यायची होती, कामिनीची नाही. एक लक्षात ठेवा, जगामध्ये खोटं जे असतं ना त्याच्यावर लोक भाळतात, विश्वास ठेवतात, कारण ते बोंबलून सांगितलं जातं. सत्य जे असतं त्या सत्याला शांतपणेच पुढे यावं लागतं. सत्य हे ठामपणे ठासून सांगावं लागतं, जगाच्या गळी उतरावं लागतं. कळालं काय? तुम्ही तेव्हाच वेळच्या वेळी तुमच्या प्रभाकर मामाच्या बाजूनी बोलायला उभे राहिला असतात. त्याच्या विरुद्ध ही अशी दोष देणारी त्याला विधानं कोणी करत बसलं नसतं. चूक झाली माझी. एवढ्या वेळाला तुम्हाला आम्ही समजावत आलो पण काही नाही, शेवटी पालथ्या घडावर पाणी. पुन्हा अशी चूक होणार नाही. तुमचं नेहमी चुकतं ह्याचा आम्हाला जास्त त्रास होतो, वाईट वाटतं. कळतंय का काही? याची आता आम्हाला सवय झालेली आहे. एक सांगतो तर लक्षात ठेवा जमलं तर, अधिकार कधी मागून मिळत नसतो जगामध्ये, तो स्वतःच्या वर्तनाने मिळवायचा असतो. तुम्ही अशा तऱ्हेने वागा की लोक तुम्हाला आपणहून मान सन्मान देतील, तुमचा आदर करतील, तुम्ही येताना दिसतात की उठून उभे राहतील. समजतंय का? तुमच्या बोलण्याप्रमाणे मी वागण्याचा प्रयत्न करीन. तसं होईल तो खरा सोन्याचा दिवस म्हणू आम्ही. निघा आता. खरंच वहिनी, जे काही झालं ना त्यात प्रभाकरचा काहीही दोष नाही. मला नाही वाटत तसं. माझ्या कानावर जे काही आलंय ना चुकीचं आलंय.
गैरसमज करून दिलाय तुमचा कोणीतरी. बघा, प्रभाकर तिथे कामिनीला भेटायला गेला नव्हताच. राजवाड्यांचा वाढदिवस होता ना त्या संदर्भामध्ये, आणि ते सुद्धा आबासाहेबांची इच्छा होती म्हणून. पण त्यांना जायची काय गरज होती? दुसऱ्या कोणाला नसतं पाठवता आलं. असं काय करता वहिनी? साहेब तर काही जाऊ शकत नाही, मग घरात दुसरा मोठा पुरुष माणूस कोण आहे? म्हणून प्रभाकरला जावं लागलं. अजून तुम्हाला माझं म्हणणं पटलेलं दिसत नाही. नाही तसं नाही, पण माझा त्या कामिनीवर विश्वास नाही. तुम्ही नका ठेवू ना, कामिनीवर विश्वास ठेवूच नका तुम्ही. पण प्रभाकरवर तर तुमचा विश्वास आहे ना? बहिणी अहो, इतकी वर्ष संसार करताय तुम्ही त्याच्याशी, इतक्या वर्षात कधीतरी चुकून तरी वावग वागलाय का तो सांगा मला. ते माहिती आहे मला. मग काय तर बहिणी, हा संशय मनातून काढून टाका. अहो, सोन्यासारखा संसार आहे तुमचा. आम्ही लोकांना तुमचं उदाहरण देतो, तुमच्या संसाराचा आदर्श ठेवायला सांगतो आम्ही. तुम्हीच स्वतःच्या सुखी संसाराला अशी दृष्ट लावू नका. वहिनी, मी प्रभाकरला बोलवते, तुम्ही बोला त्याच्याशी. प्रभाकर, अरे प्रभाकर, मी बोलले वहिनींची, त्यांचा गैरसमज आता दूर झालाय. पण मी म्हणतो, मुळात गैरसमज व्हावाच का? मी कसा आहे का हिला माहित नाही? हो, पण होत असं कधी कधी. वहिनींच तुझ्यावर खूप प्रेम आहे ना, त्यामुळेच तू त्यांच्यापासून जराही दूर जाऊ नयेस असं वाटत त्यांना. आणि वहिनी, तुम्ही बोला की माझं चुकलं, मी तुमच्यावर संशय घ्यायला नको होता. नुसता संशय नाही, सगळे जण अक्षरशः तुटून पडला होता माझ्यावर. प्रभाकर, आता झालं गेलं, गंगेला मिळालं. मी त्यांना सांगितलं तू काही स्वतःच्या मर्जीनं तिथं गेला नव्हतास. हो, समजलं मला. पण त्यावेळेला परिस्थितीच अशी होती ना की माझा अगदी संताप संताप झाला. माफ करा मला. ठीक आहे, म्हणजे तुझी चूक तुला कळली ना, बस झाली. पण यापुढे लक्षात ठेव, तुला कधीही काहीही वाटलं तरी सगळ्यात आधी मला बोलायची. हे असं दुसऱ्याचं ऐकून डोक्यामध्ये राग घालून घ्यायची नाही, समजलं? आणि सरोज, माझंही प्रेम आहेच की तुझ्यावर. काय विक्रमराव, काय कसला एवढा विचार करताय? प्रश्न, समस्या, ते नेहमीच भेडसावत असतात. मग कशाला इतका विचार करता? असं काय नाही उदय पांडव, आमचं तुमच्यासारखं नाही आहे ना. मस्त खायचं, जकास झोपायचं. पण त्यात खुश आहे मी, खरंच खूप खुश आहे मी त्याच्यामध्ये. कारण त्यामुळे मी सगळ्यांपेक्षा वेगळा आहे हे सिद्ध होत. आता बघा ना, मी काही करत नाही त्यामुळे मला कोणी विचारत नाही, रादर कोणी विचारतच घेत नाही. दिग्विजयला काही विचारून फायदा नाही, आणि पृथ्वीला कोणी विचारण्याचं धाडस करत नाही. त्यामुळे सगळे प्रश्न तुला विचारतात. काय म्हणायचंय का तुम्हाला? मी काय करावा अशी तुमची इच्छा आहे? तू माझ्यासारखं वागतंय येतं का ते बघ. पण तुला सांगू का, आपण
अशा पोझिशनला पोचायला हवं ना की आपल्याला कोणी काही विचारताच कामा नये, म्हणजे माझ्यासारखं किंवा मग डायरेक्ट आबासाहेबांसारखं. एक दोहा ऐकवतो, ऐसी वाणी बोल कोई न बोले झूठ, ऐसी वाणी बोल कोई न बोले झूठ, ऐसी जगह बैठ कोई न बोले ऊठ. तेव्हा तू कुठे आहेस ते बघ. मला भूक लागली आहे, मी काहीतरी खाऊन येतो. बाय. ऐसी वाणी बोल कोई न बोले झूठ, ऐसी जगह बैठ कोई न बोले ऊठ. आता हसा की. आता पुन्हा तुम्हाला भांडायला काही हरकत नाही, पण भांडण कस जेवणातल्या मिठासारखं असावं, चवीपुरत. काय रे, कोणाचा फोन? कामिनीचा फोन आहे. नाही बरं झालं तिने आत्ता फोन केला. ते मी आता हा फोन स्पीकर फोन वर ठेवतो, म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही काय बोलतो ते. हॅलो. हाय स्वीटहार्ट, कसा आहेस? तू इथे येऊन गेल्यानंतर तुझ्या घरी घडलेलं रामायण सगळं कळलंय मला. मानेंचा फोन आला होता. काय रे, काय झालं? हे बघ कामिनी, खरं सांगू, तू तुझ्या बायकोला सांगायलाच हवं होतस की आपल्या दोघांचं अफेअर आहे म्हणून. मजा आली असती ना. अगं अगं काय बोलतेस तू? अरे एवढा घाबरतोस कशाला? सरोज वहिनी आजूबाजूला आहेत. हे बघ कामिनी, बोलताना जरा विचार करून बोल. अरे गंमत केली रे. पण खरं सांगू, आपलं खरंच अफेअर असायला हवं होतं. मला तुझ्यासारखा बॉयफ्रेंड नक्कीच आवडला असता. मग म्हणजे अजूनही तुझी हरकत नसेल तर आय डोंट माइंड. हॅलो. हॅलो हॅलो कामिनी, मी तुला नंतर करतो फोन. नंतर करतो.